आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. चला काकाजी, नाना असं करू नका ना सासूबाई, थोडीच राहिली ना लापशी, पिऊन घ्या ना थोडी 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 प्याजी. आज छान झाली का नाही अंघोळ? बघा आता मालिश बी झाली आणि खाऊन बी झालं, आता तुम्हाला लई छान वाटेल. हा माय, महाराज गण गण गणात बोलते, मले बोलायले शब्द द्याजी, आजवर तप अशब्द बोलले, बोलून समजायले दुखवलं, आज मले शब्द द्या, माफी मागायले शब्द द्याजी, या देव माणसाची क्षमा तर मांगू द्या महाराज, दया कराजी. मामाजी तुमची लय याद काढत होत्या, या पळभर शांतता नाही ना हिच्या जीवाले. हो ना, जीव बघा कसा कासा विसवून राहिला त्याचा. नाना क्षमा करा, नाना माफ करा, पूर्ण दिस असं सुरू राहते हिचं. क्षमा कराजी, कस सांगू म्या, लई खजील हाय म्या, जेव्हा मले माया सोन्यासारख्या माणसांची ओळख पटली तेव्हा शरीर निकामी आणि दगड बांधला गेला माया, माफ कराजी माफ करा. काकाजी आम्ही तुम्हाला लेकरावाने आहो, आम्ही सांगणं शोभत नाही ना, पण काकूची अवस्था पाहना, विसरून जा ना, तिचे हात बांधाव लागलं ना, गळफास लावून घेत होती माय, म्या तरी काय कराव नाना. प्रत्यंचे वरून सुटलेला बाण आणि मुखातून निघालेला अपशब्द हा घाव करतेच, मग किती बी पछतावा करा, वेदना ही राहते सत्य भामे, अहंकारानं संतापानं वचा वचा बोलली तू समजायले, काळजावर तर जखमा केल्या ना, पण आज पश्चातापाची हे आली तर शब्द उमटून नाही राहिले का जी बोलून नाही राहिली, आवनेत शक्ती राहते सत्य भामे, तुझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रूले शब्दांची गरज उरली नाही, पण ये निघून गेली
प्राण शरीर सोडून गेला का नाही का मग किती बी रडा, त्या दुखावलेल्या आत्म्याली शांती भेटत नाही. जेव्हा तुही माणसं जवळ होती तेव्हा तुले किंमत नव्हती, आता तुही किंमत शून्य झाली आणि माणसं मनानं दुरावली. भोग भोगा लागते गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. आज मले अशी इच्छा झाली का बॉल लिंबाचं सरबत प्यावं. आपल्या परसदारी निंबाच्या झाडाले साजरी टपोरी रसाळ निंब आली आहेत ना, म्हणलं आपण पण प्यावं आणि बाळाच्या मायले पण ताज. नको मले. पप्पा कावेरी बस नको मले. लय मेहनतीने केलं ना सरबत, आधी पी मग राघव चालत. बस 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 आता मले सांग गाल काऊन भुगवले. तुम्ही मले कमजोर मनाची बुद्धू भित्री समजता का पप्पा? असं काय समजून मी त्र्यंबक काका जाले तेव्हा समजलं मले का सत्यभामा काकू तेच आहे मनात अजून पण. तुला काळजीपोटी नाही सांगितलं ना, आता तू असं म्हणतेस पण तेव्हा तुले धक्का बसला असता. शंभू महादेव माय गर्भात आहे, त्याचं वाईट कोणी करूच शकणार नाही. महाराजांचं लक्ष हाय मायावरत. महाराज का म्हणते समद शुभ होते, त्यांचा शब्द खोटा ठरन का? नाही ना करा आहे तू. आणि सत्यभामा काकुले पण त्याच्या वाईट कर्माची शिक्षा भेटली ना. आपण कधी कोणाचं वाईट चिंतलंच नाही आणि कुणाचं वाईट झालं तर आपल्याला कधीच आनंद भेटू शकणार नाही. हो खरं आहे. मग मले सांगा महा वाईट होणारच नाही ना. महाराजांचे शंभो महादेवाचे आशीर्वाद माया संगती आहे, सासूबाई बाबूजींची पुण्याही आहे, तुमचं इथलं प्रेम आहे, इतली मोठी शक्ती माया संगती असताना मले कायची भीती. असाच विश्वास ठेव, साक्षात देव आहेत महाराज. आता देव तुम्ही म्हणा, मले तर आधार वाटते महाराजांचा. बर गण गण गणात बोते. अशा निरागस गोड मुलीचा मी अक्कायले राग राग केला, या लईचा रास दिला पण कधी उलट बोलली नाही. साजरी ही माय इथली कायले खजील होते. सासूबाई अवले खाय ना मैं तुमची. रोन, रोन, ओ, माफी कायले मागून राहिल्या. मग का सासूबाई तुम्ही काळजीच करू नका ना. ओ मैं स्वतः तुमची काळजी घेईन ना. जमते ना जानकीले, मले तर काही समजतच नव्हतं ना. हो ना औ याईचं शरीर तर ना असं जड पडलेलं राहत. बाप्पा सुदबुद हरपली होती मायाली, जानकीने समज केलं का नाही. सासूबाई आता हे पण आहेत ना मायासोबत आणि नाना बी आहेत ना. कोणाले काही हो नानाची लगेच तगमग सुरू होते ना. औ मा म्हणजे तर लई मदत करते. खरंय नानाचा लय आधार आहे आपल्याला. हो ना आणि आपले महाराज आहेत का नाही ते समद बरोबर बघतेत ना. गोण गोण गण गण गणात बोते. कसा साजरा जोडा आहे, या भूकनी झाली होती, निर्बुद्ध भैताड जनावरच झाले होते म्या.
कसे एकमेकाले समजून प्रेमाने राहतेत। माय काय झालं? काही हवं का तुम्हाले? आता तू अशी पाहत राहशील तर कसं समजून आम्हाले? लई गोडात दोघ मी, सुखात नांदा। महाराज, माझे झालं ते झालं, पुढे काही भी हो, पण या दोघाईले भरभरून सुख द्या जी। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गण गण गणात भूते शुभम भवतु। ओम गजानन श्री गजानन, गण गण गणात भूते। कायले अंतकरणातून आम्हाला हाक देतील इकरा? कस सांगाव जी, महा प्रत्येक श्वास का नाही तुमच्या तुमच्या दैवी सुरात चिंब भिजून येते जी। माया मनात माया इच्छारात तुमचा स्वर सूर सुरावट समजतच नाही जी। मन मोकळ करावं लेकरा, बोल ना। मनाची कवाड लावून घेतली की का भावनांच्या कोंडमाऱ्यानं घुसमट होते, बोल ना। महाराज, 20-22 वर्षांचा रियाज आहे ना महा, पण महा सूर नड्यातच अडकतो जी। सुरेल तान लागतच नाही, पण माहे सूर मला कायले सोडून गेले। माझ्या आईला वचन दिलं आहे म्या, सूर स्वरांची इबादत करण, बनारसले गाईन, ते वचन पूर्ण नाही झालं तर बेसुरी कशी झाले म्या? लिकरा, परिणामाची गंभीरता काळ झाली घर पाडतेत ना, असं कौन झालं याचा विचार करावा ना लिकरा। जो पथभ्रष्ट झाला, ध्येयापासून दूर झाला, त्याली त्रास होईनच ना राजे हो। पद्मे, तुझा संकल्प निश्चितच उत्तम आहे, भावना तळमळ भी आहे, पण मार्ग चुकून राहिला ना लेकरा। गण गण गणात भूते, सच्च्या मनानं व्रतस्थपणे ज्या पतिव्रता सरस्वतीनं संगीत साधना केली, तिच्या मुलीले पथभ्रष्ट होणं शोभते का लेकरा? पद्मे, रूप सौंदर्य आणि कला तू तुझ्या आईकडून घेतली, पण वृत्ती आणि विचार मात्र तुझ्या वडिलांकडून गोवर्धन कडून घेतले लेकरा। तरुण आणि बुद्धिमान पोरगी आहेस तू, तुझ्या धूर्त मामानं तुझी किंमत लावली, पण स्वतःच्या अस्मितेली इकाव का नाही हे तुले ठरवायला हवं होतं ना लेकरा। लोभ अविचार आणि वासनेनं बरबटलेल्या मार्गावर तर यशाची साधनेची सुगंधी फुलं उमलत नाहीत ना लेकरा जी। स्वतःली अविचारानं यंकोबासारख्या लंपटाच्या स्वाधीन करणं हे दुर्दैवी पाऊल आहे ना लेकरा। यंकोबा राक्षसच आहे,
पण कलेचा या पार तू केला ना, व्यभिचार दुराचार केला तर गळ्यात पवित्र सूर कसे राहतील? त्या व्यभिचार नाही केला जी, माझ्या आईचे संस्कार आहेत. व्यंकोबाशिवाय कोणत्या मी परपुरुषाला स्पर्श होऊ दिला नाही. म्या पैशांच्या बोलीवर तर संबंध, ही पाप नाही का लेकरा? चुकली ना तू लेकरा? सूर साधनेसाठी देहाचा नैवेद्य कायले? इतर अनेक मार्ग बी आहेत ना. संकल्प केला तर तशी दृढता लागते. मेहनत कष्टाची अनेक मार्ग आहेत लेकरा, पण स्वाभिमान आणि चारित्र जपा लागते. सरस्वतीची आराधना अशी कलुषित देह इचारांना फळ येत नाही. जीव गेला पण तुझ्या मायन चारित्र्य आणि पावित्र्य जीवा पलीकडे जपलं का नाही? चाटणा धुंद यंकोबाच्या आधीन झालेल्या पद्मावतीले पाहून तुझ्या मायले सरस्वतीले किती यातना होत असतील लेकरा. गण गण गणात बोते कनाता ठेवली करा, शस्त्र सोडून बसायचं नाही. निर्धाराचं बळ पंखात एकवटून झण्यानी विचार करून भरारी घ्यायची. देवा महाराज, या क्षणापासनं मोह लोभ वासना सोडली. संकल्प करते म्या चारित्र्य जपीन, व्रतस्थ राहीन, व्यंकोबाशिवाय कुठल्या बी परपुरुषाचा स्पर्श होऊ देणार नाही. आता लक्ष एकच, आईला दिलेलं वचन पूर्ण करायचं, बनारसला जायचं. माऊली आशीर्वाद असू द्या जी, तुम्ही सांगाल तसंच करेन. दया करा. शुभम भवतु. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. नाता काकाजी. चंदू. शंकरा शंकरा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. चेहरा हसरा दिसून राहिलाजी तुमचा वाला. हो नाता काकाजी, नवल भी आहे, आश्चर्य भी आहे आणि धन्यता भी आहे जी. बाप्पा ओढ्यात कायले बोलता? हो नाता काकाजी, सरळ भाषेत सांगा ते कसं सांगावं हे समजायला नको. आणि तस बी नदीचा मूळ आणि साधूचा गूढ विचारू नये म्हणतात ना तस. खराय चंदू भाऊ, पण बोलतो कोणाबद्दल? हो आपले गजानन महाराज. हो सत्पुरुषाच्या चरणानं आपली शेगावची भूमी पावन झाली की या पावन पवित्र भूमीत सत्पुरुष आलेत हे समजूनच नाही राहिलं जी. खरं आहे. हो ज्या बैले व्यंकोबा पालखीतून मिरवत गावात घेऊन आला होता ना, ती बाई महाराजाले शोधत मंदिरात बसली होती. त्या इठोबा सारख्या लबाड माणसाले धाडा शिकवला ना. गावात सोडून गेला ना इठोबा, आणि तो पांडोबा एका पायानं अधू झाला. गावातल्या सगळ्या वाईट वृत्तीच्या माणसाले महाराज वटणीवर आणून राहिले. आपण भाग्यवान जी, साक्षात देवाच्या चरणाची सेवा घडण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. माझ्या मनात पण तेच आहे. मला का वाटत की माझ्या हातून सेवा घडावी. आता ती म्हातारी तुझ्याकडे अक्षय मडक होत, लय पुण्यवान होती म्हातारी. हो समजा गावाले पाणी पाजून पुण्य करून मेली. हो नाता काकाजी, तुमच्या मनात जो हेतू आहे ना तो महाराज सांगा ना, महाराज करतील पूर्ण. लय लय दयाळू आहे जी आपली गुरु माऊली, लय दयाळू आहे. मला की नाही गाव भोजन घालायचंय, भंडारा घालायचंय, अन्नदान करावं वाटते ना. हो नाता काकाजी, तुम्ही सांगा ना, महाराजची सेवा आणि धर्माच्या कामाला मी तयारच आहे नाता काकाजी. माझ्याजवळ की नाही 2 एकर जमीन आहे, मळा आहे, तेथे राहता येईल मले. म्या का म्हणतो हे झोपडे ऐकून पैक भेटतील, त्यांचं अन्नदान करावं. हो नाता काकाजी. हे झोपडे ऐकायला मदत करा मला. हो पण नाता काकाजी,
ओ घर इकून अन्नदान करणं महाराजले आवडन काय हे? गण गण गणात भूते महाराज, गण गण गणात भूते शुभम भवतु। कागनाथा काय आहे तुझ्या मनात? ते म्हणजे सेवा करायची आहे जी। भंडारा गाव भोजन अन्नदान करायचं आहे ना लिकरा? जी महाराज, पुण्याचं काम करायचं आहे ना तुमच्या आशीर्वादानं, मग मला मरण आलं तरी चालत। पुण्याचं काम करणं साजरी गोष्ट आहे लेकरा, पण जगाली उजेड दाखवण्यासाठी कोण स्वतःच घर जाळते का? गण गण गणात भूते। गण गण गणात भूते। पाय 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 लेखा पाय। काय झालं पायाले सावकार? माझ्यासारखं तुमचं बी पाय गेलं का सावकार? पण अबे ह्या पायाचं नाही म्हणून राहिलो मी, डोळ्यानं पाय म्हणून राहिलो। पाहतो सावकार पाहतो, असा पाहतो ना तुम्ही, सांगा फक्त एकेकाले पाहतो। अबे नशिबाचं बोलून राहिलो म्या, ते तर फाटकस ना। अबे काही बोलते का बे बैताड? व्यंकोबा टोळाव म्या, व्यंकोबा टोळ। तो पतंग गेला कुठं? पतंग मामा पार माझ्याजवळ आला होता गया वया करत, आता गेला कोठी? सावकार मामा गेला तर परत आलाच नाही ना। गेला तर गेला ना, त्या पद्मानं त्याला कुठल्या तरी कामात गुंतवलं असं, पण बरं झालं ना मामा गेला था। तर सावकार तुम्हाला तर ठाऊक असायला हवं ना। जाऊ द्या, मी सांगतो सावकार। त्या बुवाने धरलं सावकारीन बैले। धरलं असन बुवा, धरलं असन। बुवा कानात गाते म्हणे, आपण काही बोलायले जा टांगावरतच येते ना त्याले कारण बुवा। माझ्याजवळ कोणी असलं ना त्याच्या पाठीवरतीच बसते हा बुवा। बुवाची साथ असन पद्माले तर आम्हाला मुठीत धरायला पाहिलं असत का? समजा खेळ खेळते हा बुवा। सावकार महा एक पाय गेला पण एक हात आणि एक डोळा जरी गेला ना तरी घाबरत नसतो आपण बुवाले। घाबरू नको। घाबरणारच नाही ना त्याले, पण फक्त थोडा भेटतो करणी मरणी करते ना तो सावकार। आता मंदिरात भेटणार ना बुवात पद्माले, तिले काही उलट सुलट पट्टी पडवून पाठवायला नको, इतला वेळ काऊन लागून राहिला हिले? सावकार तू बुवा गाणं तर शिकवत नसे? गाणं कस काय बुवाले येतो बर? तो बुवा गाणं शिकला तर नसन? अरे आपल्यालाही का करायचं, सावकारीन बाईच्या कानात येऊन गाते ना तो। कसा बंदोबस्त करायचा बुवाचा? इतक्या मेहनतीनं बाई वाड्यावरत आणली म्हणलं आता चांगले दिस येते। पण सावकार मला तर वाटून राहिलं ग्रहणच लागलं आता तुम्हाला, असं वाटत का नवीन युद्धाले सामोरे जाऊन राहिले तुम्ही? हो ना, बुवाच्या तावडीतनं पद्माले सोडवणं युद्ध करण्यासारखंच आहे ना। मला तयार राहिले पाहिजे। गण गण गणात भूते।